नमस्कार, आपले स्वागत आहे LRT फार्म ॲडवाईसमध्ये. आणि आजचा विषय आहे आंतरपिकाचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि त्याविषयी आज आपण माहिती घेऊया. उसामधील जे आंतरपिके घेतले जातात त्याच्यामध्ये झेंडूचं आंतरपीक हेही उसामध्ये पहिल्या वर्षी घेतलं जातं आणि आपण पाहतोय की अतिशय उत्कृष्टरित्या झेंडू आणि ऊस ह्या ऊसाची लागवड साधारणतः 5 ते 5.5 फुटावर लॅटरलवर करण्यात आली आहे आणि मधी साधारणतः झिकझॅक पद्धतीनं 2 ओळी किंवा सिंगल ओळ ही आंतरपीक म्हणून आपल्याला घेतली जाऊ शकते. त्यानंतर आपण दुसरं महत्त्वाचं आंतरपीक ऊसामध्ये बघतोय, बटाट्याचं आंतरपीक आहे. ठिबकवर आपल्याला दिसतंय की एक लॅटरल साधारणतः ह्या ऊसाची लागवड जी आहे ते 5 साडेपाच फुटा अंतरावर या ऊसाची लागवड ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केली आहे आणि मधी एक गादी वाप्यासारखं थोडासा उंच भाग घेऊन त्याच्यामध्ये बटाट्याची लागवड केली आहे आणि त्याला एक वेगळी ड्रिप टाकलेली आहे. यामधून आपल्याला असं दिसतं की ऊसावर जो खर्च होणार आहे पहिल्या वर्षीचा तो सगळा खर्च जवळपास 50 ते 55 हजार रुपयाचा खर्च या पोटॅटो जो आहे, बटाटा जो आहे, याच्या आंतरपिकातून निघू शकतो. यानंतर आपण तिसरं महत्त्वाचं आंतरपीक ऊसामधील बघूया की आपल्याला कोबी सारखं आंतरपीक याच्यामध्ये दिसतंय आणि आपण पाहतोय की 5 साडेपाच फुटावर ऊसाची लागवड ठिबक संचाचा वापर करून करण्यात आली आहे आणि मधी साधारणतः 1 लॅटरल टाकून 2 ओळी कोबीच्या लागवड करण्यात आली आहे आणि आपण बघतोय की याच्यामध्ये कोबीचं पण अतिशय सुंदररित्या आंतरपीक आपण घेऊ शकतो आणि या आंतरपिकापासून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आपण पाहतोय की ऊसामध्ये विविध आंतरपिकामध्ये जे नंतरचं जे आंतरपीक आहे महत्त्वाचं ऊस आणि बीट आपण बघतोय. ऊसाचं 6 फूट अंतर 2 लॅटरलमधील आहे, 2 ओळीमधील आहे आणि 2 रोपातील ऊसाचे अंतर 2 फूट आहे आणि त्याच्यामध्ये बीट सारखं 3 ओळी बीटच्या घेतलेल्या आहेत आणि 1 ठिबकची लाईन त्या बीटसाठी टाकण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की असं सुंदर असं ऊस आणि बीट हे आंतरपीक आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत आहे. आपण पाहतोय की ऊसामध्ये आता नंतरचं महत्त्वाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो ते आहे काकडी. याही ठिकाणी आपण बघतोय की 6 फूट 2 ऊसाच्या लाईनमधलं अंतर आहे आणि 2 ऊसाच्या रोपातील अंतर 1.5 ते 2 फूट आहे आणि मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये 1 लॅटरल हातरून काकडीचं अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला आंतरपीक घेऊ शकतो. त्याचबरोबर काकडीबरोबरच आपण साधारणतः कांद्याचं हे आंतरपीक आपण घेऊ शकतो. आपण बघतोय 2 ओळीतील अंतर 5.5-6 फूट आहे आणि 2 रोपातील ऊसाच्या अंतर 1.5 ते 2 फूट आहे आणि मधला जो भाग आहे त्याच्यावर परत 1 ड्रिप लाईन टाकून साधारणतः 4 ओळी ह्या कांद्याच्या लागवड करण्यात आल्या आहेत आणि कांदा आणि ऊस हे अतिशय सुरेख असं आंतरपीक आपल्याला पहिल्या वर्षी घेण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आंतरपीक म्हणून हरभऱ्याचा अंतर्भाव हा खूप महत्त्वाचा आहे. आपण बघतोय की 2 ओळीतील ऊसामधील 5.5 ते 6 फूट आपण अंतर ठेवू शकतो, 2 रोपातील 1.5 ते 2 फूट ठेवू शकतो आणि मधला जो 2 ओळीमधला भाग आहे त्याच्यामध्ये 1 ड्रिप लाईन हातरून आपण साधारणतः हरभऱ्याच्या 3 ते 4 ओळी आपण हरभऱ्याच्या जर घेतल्या तर आपल्याला अतिशय उत्कृष्टरित्या हरभरा दिसतो आणि ऊसामध्ये 86.32 असेल किंवा हरभऱ्यामध्ये विक्रम अशा प्रकारचं वाण आपण ह्या आंतरपिकामध्ये घेऊ शकतो आणि आपण बघतोय की ऊसामधून साधारणतः 12 ते 15 क्विंटलपर्यंत हरभरा आपल्याला मिळू शकतो जेणेकरून ऊसावरचा बराचसा खर्च या येणाऱ्या हरभऱ्यातून आपण भागवू शकतो. असे विविध आंतरपिकं आज आपण पाहिलीत. मला वाटतं शेतकरी बंधूंना या आंतरपिकाचं महत्त्व आता कळालं असेल आणि ते पुढं अशा प्रकारची आंतरपिकं ऊसामध्ये घेऊन आपली जी नफा आहे, आपली जी उत्पादकता आहे, आपला जो निव्वळ नफा आहे तो वाढवतील अशी अपेक्षा आहे.